ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी येथे उत्तम पाटील यांना दिली कडवी झुंज। निपाणी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम रावसाहेब पाटील यांनी भाजपचे उमेदवार तत्कालीन मंत्री सौ शशिकला चोले यांना कडवी झुंज दिली। आज 13 मे रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आणि उत्तम पाटील यांनी कधी 1 नंबरवर तर कधी 2 नंबरवर राहत शेवटपर्यंत कडवी झुंज दिली। उत्तम पाटील यांना 65,614 तर सौ शशिकला चोले यांना 72,952 इतकी मते मिळाली आहेत। सौ शशिकला चोले या केवळ 7,338 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत तर काकासाहेब पाटील यांना 43,932 इतकी मते मिळाली आहेत। निवडणूक जाहीर झाल्यापासून निपाणीमध्ये मोठी चुरस दिसून आली। यावेळी प्रथमच उत्तम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि शेवटपर्यंत अगदी मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत भाजपचे उमेदवार सौ शशिकला चोले यांना घाम फोडून ठेवला। महानकरी न्यूज साठी गौतम जाधव निपाणी।